नमस्कार, मी ज्योतिष विशारद पंडित अस्मी। एस भक्तीन चॅनलच्या रंगराशींच्या या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज शनिवार 12 मार्च, आपण जाणून घेऊया आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल। सर्वप्रथम राशी मेष। आज आपण बौद्धिक सामर्थ्याने लेखन आणि निर्मितीचे कार्य पूर्ण करण्यास सक्षम असाल। आपले विचार कोणत्याही एका गोष्टीवर स्थिर राहणार नाहीत आणि त्यामध्ये सतत बदल होत राहणार। हिंमत हरू नका, संयम ठेवा। समोर येणाऱ्या परिस्थितीत गाफील न राहता पडताळून पहा। कोणावरही थेट विश्वास ठेवण्याच्या आपल्या स्वभावामुळे अडचणीत सापडू शकता। तुम्हाला मित्रांकडून पाठिंबा चांगला मिळू शकतो। तब्येत तुमची चांगली सुधारेल। आत्मविश्वास तुमचा चांगल्या पद्धतीने वाढल्यामुळे महत्त्वाकांक्षा आणखी वाढेल। आपल्याला चांगलं यश मिळू शकतं। आज तुम्हाला गरज नसल्यास प्रवास टाळावा लागेल। जाणून घेऊया वृषभ राशी। आजचा दिवस आपल्यासाठी चांगला जाणार आहे। कामाच्या ठिकाणी खूप व्यस्तता राहील। भविष्यातील तुमच्या योजनांवर चर्चा आणि त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अनुकूल वेळ आहे। सामाजिक कार्यात तुम्ही आज व्यस्त राहणार आहात। महिला त्यांच्या कामाबद्दल अधिक जागरूक होतील। काही काळापासून सुरू असलेल्या कोंडीतूनही आराम तुम्हाला मिळू शकतो। कधीकधी छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुमचा राग येणे घराचे वातावरण खराब करते। या कमतरतेची दुरुस्ती करा। अनावश्यक खर्चामुळे बजेट खराब होऊ शकतं आणि त्याचा तुमच्या विश्रांतीवर आणि झोपेवरही परिणाम होऊ शकतो। जाणून घेऊया मिथुन राशी। आज सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवणे तुम्हाला भावनिकदृष्ट्या सक्षम बनवेल। सामाजिक वर्तुळही वाढेल। आत्मविश्वासही तुमच्या चांगल्या पद्धतीने वाढू शकतो। महत्त्वाची कामे आज पूर्ण करण्याचा तुमचा काही प्रयत्न चालू आहे, पण तुमची कागदपत्रे आणि फाईल सुरक्षित ठेवा। व्यस्ततेमुळे तुम्हाला वैयक्तिक कामासाठी वेळ मिळू शकणार नाही, ज्यामुळे तुमचे मन काहीसे उदास राहू शकतं। व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळतील। अविवाहित लोक वैवाहिक चर्चेसाठी उत्साही राहतील। मुलांसह आणि कुटुंबासह खरेदीमध्ये आनंद मिळेल, पण आर्थिक स्थिती सुव्यवस्थित ठेवण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवणे फार आवश्यक आहे। जाणून घेऊया कर्क राशी। आज काम नियोजनानुसार करा। व्यवसायाची सुरुवात तुमची चांगली होऊ शकते। आज आपली चांगली प्रगती होण्याची दिसत आहे। धनलाभाची शक्यता सुद्धा जाणवत आहे। शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही उत्साही राहणार आहात। कुटुंबियासमवेत वेळ आनंदात तुमचा जाऊ शकतो। दुपारनंतर व्यावहारिक निर्णय घेण्यास द्विधा वाढेल आणि आवलेली संधी गमावून बसाल। हटवादीपणामुळे इतरांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे। शक्यतो नवे कार्य दुपारपूर्वी पूर्ण करा। भावंडाशी प्रेम आणि सहकार्याची भावना राहील। घराचे वातावरण शांत असेल। वायू आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो। आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवा। जाणून घेऊया सिंह राशी। राजकीय कामात काही अडथळे दिसत आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहा, पण झटपट यशाच्या इच्छेत चुकीचा मार्ग मात्र निवडू नका। जिद्दीने आणि घाईने घेतलेले निर्णयही बदलावे लागणार आहेत। तुमचे काम होऊ शकतं, पण खूप मेहनतही घ्यावी लागेल। पती पत्नीचे नाते मधुर राहील। कोणत्याही कारणामुळे प्रेमसंबंधामध्ये वाद होऊ शकतात। कधीकधी तणाव आणि नैराश्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते। तुम्ही तुमच्या समस्या एखाद्या विश्वासार्ह व्यक्तींशी शेअर केल्या तर बरे होईल। दुसऱ्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, जेणेकरून आपसात परस्पर प्रेम आणि समज राहील। जाणून घेऊया कन्या राशी। आपण आपल्या व्यक्तिमत्वाने आपल्या सभोवतालच्या लोकांवर प्रभाव पाडण्यास सक्षम असणार आहात, जे आपल्या कारकिर्दीस पुढे जाण्यास मदत होऊ शकतो। आज समाधानकारी व्यवहार स्वीकारल्यामुळे कोणाशी संघर्ष न होणार नाही व त्यामुळे आपण व समोरची व्यक्ती नक्कीच हिताची ठरेल। आज लेखक व कलाकारांसाठी अनुभव काळ आहे। आपले बंधू प्रेम वाढीस लागणार आहे। दुपारनंतर मात्र तुमची चिंता वाढू शकते, त्यामुळे उत्साह तुमचा कमी होऊ शकतो। हळवेपणा तुमचा वाढू शकतो। मित्रांसमवेत प्रवासाचे बेत तुम्ही आखणार आहात। अर्थविषयक कामे कराल। कुटुंबियासमवेत वेळ आनंदाचा तुमचा जाईल। आर्थिक लाभ मिळवण्याची शक्यता दिसत आहे। जाणून घेऊया तुळ राशी। आज आलेल्या चढ उतारांना हाताळणे आवश्यक आहे।
विचाराने वागून चालणार नाही। आज तुम्हाला परिस्थितीनुरूप संयम बाळगावा लागेल। आज तुम्हाला सहकार्यांविषयी सावधगिरी बाळगण्याची जास्त गरज आहे, अन्यथा ते तुमच्या साधेपणाच्या बदल्यात तुमचे नुकसानसुद्धा करू शकतात। तडकाफडकी कुठलेही निर्णय घेऊ नका। आज तुम्हाला काही बदल त्रस्त करू शकतात, पण काळजी करू नका, समस्या निराकरणाचे उपाय सापडतील। कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद घालणे टाळा। लक्षात ठेवा की यशस्वी व्हायचे असेल तर आहे त्या परिस्थितीची तडजोड करणे शहाणपणाचे ठरेल। जाणून घेऊया वृश्चिक राशी। आपल्याला आवश्यक असलेला अतिरिक्त उत्साह आणि आनंद मिळू शकतो। कोण आपल्या बाजूने आहे आणि कोण विरोधात आहे हे ओळखण्यास आपण सक्षम व्हाल। घरातून काही मदत मिळाली तर आज नवीन क्षेत्रात यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत। खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा आणि फक्त आवश्यक वस्तू खरेदी करा। मुले खेळ आणि इतर मैदानी कामावर जास्त वेळ देतील, मित्रांसोबत भेटीसुद्धा होतील। हा दिवस आनंद आणि चैतन्यसह एक विशेष संदेश आहे, पण आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे। आरोग्याकडे विशेष लक्ष द्या। जाणून घेऊया धनुराशी। आजचा दिवस तुमच्यासाठी फार चांगला जाऊ शकतो। तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश नक्की मिळेल। तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करणार असाल तर अचानक तुमची पैशाशी संबंधित समस्या देखील स्वतःच दूर होऊ शकते। याखेरीज बऱ्याच दिवसापासून रखडलेली कामेही कोणाच्या तरी मदतीने आज मार्गी लागू शकतात, परंतु जेव्हा वैयक्तिक आयुष्याचा विचार कराल तेव्हा घरगुती जीवन व्यवस्थित जगण्यासाठी जोडीदाराशी प्रामाणिक असणे आवश्यक आहे। तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनिवडी आज पुरवाल। आज तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे दिवस घालवणार आहात। जाणून घेऊया मकर राशी। तुमच्या कोणत्याही योजना राबवण्यासाठी वरिष्ठ सदस्यांचे सहकार्य नक्की घ्या। त्यांचा सल्ला तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो। काही सवयी बदलून पाहाव्यात। मेहनतीने पर्याय नाही, विलंबाने का होईना, पण यश तुम्हाला नक्की मिळेल। मुलांशी संबंधित कोणती समस्या देखील सोडवली जाऊ शकते। जास्त राग आणि अतिघाई देखील तुमचे कामे खराब करू शकतात, त्यामुळे तुमच्या ऊर्जेला सकारात्मक वापर करा। विचारांच्या जगातून बाहेर पडण्याची जास्त गरज आहे। आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवा। व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत तुम्ही स्वतःला वेळ द्या। जीवनसाथीसोबत भेट होण्याची शक्यता आहे। जाणून घेऊया कुंभ राशी। आजचा दिवस तुमच्यासाठी लाभ देणारा असेल। आज तुमच्या कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांशी सुरू असलेल्या कोणताही वाद मिटवला जाऊ शकतो, ज्याद्वारे ते त्यांचे लक्ष कामाकडे केंद्रित करू शकतील। संगणक आणि माध्यमाशी संबंधित व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकते। कौटुंबिक सुख आणि शांती राहील। घरी मांगलिक आयोजित करण्याची योजना तयार केली जाईल। जुन्या मित्राला भेटल्याने गोड आठवणी परत येतील। त्वचेची एलर्जी होऊ शकते। प्रदूषण आणि घामापासून स्वतःचे रक्षण कर। व्यावहारिक जीवन तुमचे चांगले राहील। जाणून घेऊया शेवटची राशी मीन। काही दिवसापासून मनात आखलेल्या योजनेवर काम करण्यास प्रारंभ करण्याचा आजचा दिवस शुभ जाईल। जर आज ते सुरू झाले तर भविष्यात याचा तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो आणि भविष्यात खूप फायदेशीर असेल। तुमची कामे करण्याची पद्धत नवीन आहे। कोणतेही कठीण कार्य सहजतेने पूर्ण करण्यात तुम्हाला जास्त वेळ लागत नाही। तुमची ही पद्धत तुम्हाला आज तुमच्या क्षेत्रात अफाट यश मिळवून देणार। नवीन व्यवसाय सुरू करणार असेल तर नक्कीच एखाद्या तज्ज्ञाचे मत घ्या, याचा तुम्हाला फायदा नक्कीच होऊ शकतो। पत्नीला कोणत्याही स्पर्धेत यश मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील। आपण जाणून घेतले 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल। उद्या पुन्हा भेटू रंगराशींच्या या कार्यक्रमामध्ये। तुमचा दिवस सुखी व आनंदी जाओ। धन्यवाद।